शीतल म्हात्रे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका, शिवसेनेच्या प्रवक्त्या, बंडखोर आमदार जेव्हा गुवाहाटीला डोंगर झाडीच्या प्रेमात होते तेव्हा शीतल म्हात्रेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात शीतल म्हात्रे या जाहीर सभेत बंडखोरांना दांड्याची धमकी देत होत्या। शीतल म्हात्रेंच्या त्या भाषणानंतर संजय राऊतांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं आणि त्यांना शिवसेनेच्या अग्निकन्या असं म्हटलं होतं। आता याच अग्निकन्या एकनाथ शिंदे गटात गेल्यात। असं काय झालं? शीतल म्हात्रे शिंदे गटात जाण्याच्या काही दिवस आधी काय घडलं होतं, शीतल म्हात्रे शिंदे गटात का आणि कशा गेल्या हे पुढच्या 3 मिनिटात जाणून घेऊ, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर शिंदे गटात दाखल झालेल्या शीतल म्हात्रे या 2 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। पूर्वी पत्रकार असलेल्या शीतल म्हात्रे या सध्या शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या। आमदारांच्या बंडानंतर शीतल म्हात्रेंची विशेष चर्चा झाली। बंडखोरांना शिवसैनिकांनी आमदार बनवलं, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत आम्ही उभे आहोत, आम्ही रस्त्यावर शिवसैनिक उभे राहणार आहोत, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे सगळं होत आहे, शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर कायम राहणार आहे, आज गुवाहाटीमध्ये बसले आहेत, काय तो दांडा काय तो डोंगर सगळं कसं ओके करणार आहोत आपण, शिवसेनेला शून्यातून उभं करण्याची सवय आहे, असं सगळं शीतल म्हात्रे यांनी त्या जाहीर सभेमध्ये म्हटलं होतं। त्यानंतर अशी काय चक्र फिरली की शीतल म्हात्रे या शिंदे गटात आल्या? तर जी चर्चा आहे त्यानुसार शीतल म्हात्रे या एका प्रकरणामुळे अलीकडेच अडचणीत आल्याचं बोललं जात आहे। 8 जुलैला ही घटना घडली होती। एका तरुणाला शीतल म्हात्रे यांच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप आहे। ही घटना CCTV मध्ये कैद झाली, त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं। तरुणानं तक्रार दाखल केल्यानंतर शीतल म्हात्रेंकडून सुद्धा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। यानंतर काहीच दिवसात शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे चर्चांना ऊत आलंय। शिंदे गटात गेलेल्या शीतल म्हात्रे यांनी आता असं म्हटलंय की आज मी आमदार नाही, खासदार नाही, अगदी मी नगरसेविका सुद्धा नाही आहे, मी माजी नगरसेविका आहे, मला ईडी नाही आहे, काही नाही आहे, मला बॉक्सही मिळालेला नाही, फक्त हिंदुत्वाचे विचार पटलेत म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवधनुष्य पेलणारी ही आपली मंडळी दिसली म्हणून मी त्यांच्यासोबत आली। जे संतोष बांगर यांच्या बाबत घडलं तेच शीतल म्हात्रेंच्या बाबतही घडलं। बांगरही आधी रडरड रडले, बंडखोरांच्या बायका पळून जातील वगैरे म्हणाले आणि थेट शिंदेंसोबत दिसले। तर दुसरीकडे शीतल म्हात्रे यासुद्धा बंडखोरांसाठी दांड्याची भाषा करत शेवटी एकनाथ शिंदेंच्या गटाला जाऊन भेटल्यात। आता म्हात्रेंनी शिंदेंची शिवसेना कुठल्या अडचणीतून गाठली की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून याचं उत्तर त्यांनाच, पण त्या तरी हिंदुत्वाचाच मुद्दा पुढे करतायत। या सगळ्या घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।